सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। खरं म्हणायला गेलं तर जळगाव जिल्हा हा ज्याप्रमाणे केळीचा जिल्हा आहे, ज्याप्रमाणे कापसाचा जिल्हा आहे, त्याचप्रमाणे इतिहासामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्याची नोंद आहे। या जळगाव जिल्ह्यामध्ये भीमाने बकासुराचा वध केलेला आहे। हा जळगाव जिल्हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे। हा जळगाव जिल्हा बालकवी ठोंबरेंचा जिल्हा आहे। या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरतेंना जाताना छत्रपतींचं वास्तव्य राहिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आसोद्यामध्ये एक दिवस वास्तव्य केलेला हा जिल्हा आहे। या खानदेशमध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आल्याबद्दल आणि या लोकांना शासन आपल्या दारी जाण्याची जी कल्पना आहे, आजपर्यंत शासन हे घरी होतं, पण आज तुमच्या रूपाने शासन हे आपल्या दारी आलेलं आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप मी अभिनंदन करतो, आभार मानतो। सरकारकडनं विविध योजना, साहेब रेशन कार्डचा 12 नंबर आकडा असेल, पिवळं कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, घरकुल असेल, पाण्याची योजना असेल, संजय निराधारचा पगार असेल किंवा तसम अपंगाचं साहित्य असेल किंवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्याचा लाभ असेल, ठिबक सिंचन देण्याचा लाभ असेल, केळीच्या माध्यमातून MRETS मधनं त्यांना देण्याचा लाभ असेल, अशा विविध योजनांच्या मार्फत आज सरकार आपल्या माध्यमातून योजना राबवत आहे। असं म्हणतात की सरकार दरवाजी आल्यानंतर माणसानं काही ना काही मागायचं असतं, तसा मी सुद्धा थोडासा मतलबी माणूस आहे आणि जळगाव जिल्ह्याकरता काही मागितलं नाही तर ते उचित होणार नाही। गल्ला मंत्री आणि उपमुख्यमंत्री इथे आल्यानंतर माझ्यासारख्या पाणीवाल्यानं दुसरं काय मागावं, तर मी त्यांना विनंती करणार आहे की साहेब, जळगाव जिल्ह्यामध्ये केळी महामंडळाची घोषणा झाली होती, पण 100 कोटी रुपयाची तरतूद आपण आज घोषणा करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो। साहेब, आपण अतिवृष्टीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये 47 कोटी रुपये आमच्या जिल्ह्याला आता मध्यंतरी या काळामध्ये रिलीज केले। आज आमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये जे गुजरातमध्ये पाणी वाहून जात आहे, त्याचा शेळगाव बॅरेजचा जो विषय आहे, त्याच्याकरता सिंचन योजना जी आहे शेळगाव बॅरेजची, उपसा सिंचन योजना, याच्याकरता पैशांची तरतूद करण्याची अत्यावश्यक गरज आहे, ही आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। जळगाव जिल्ह्यामध्ये आपण या मागच्या काळामध्ये भरपूर कामं मोठी मोठी दिलीत, त्याच्यामध्ये सांगायला आनंद वाटेल की मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 175 कोटीचा रुपयाचा पूल आदरणीय आमदार चंद्रकांत पाटलांच्या मागणीवरून आपण मंजूर केला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। नदीवरून भोकर ते चोपडा जाणारा रस्ता आमच्यामध्ये म्हणतात की काला कपडा आणि चला चोपडा, त्या चोपड्याच्या पुलाकरता सुद्धा आपण 175 कोटी रुपये दिले, त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानतो। गिरीश भाऊंच्या अथक प्रयत्नामुळे मेहरूणमध्ये 36 एकरावर अद्यावत क्रीडा संकुल होत आहे, त्याबद्दल क्रीडा मंत्र्यांचं मी आभार मानतो। महाविद्यालय दंत आयुर्वेदिक विद्यालय याचं काम जोरामध्ये सुरू आहे। जल जीवन मिशनच्या माध्यमातून 1765 कोटी रुपयाच्या योजना या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या आहे। आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे आणि आता आपल्यावर काही लोक टीका करतायत। काल परवाकडे बातमी आली की हे सक्तीनं लोक आणले जात आहेत, सक्तीनं गाड्या भरून आणल्या जात आहेत। अरे तुमचा बाप दादा खापर पंजोबा, त्यांना आयुष्यामध्ये हा डोक्यामध्ये कल्पना आली नाही की जो काळ्या आईमध्ये राबतो, जो काळ्या आईची सेवा करतो,
जो शेतकरी मजुरीच्या माध्यमातून काम करण्याकरता मजूर त्याच्या शेतामध्ये येतो, जय संजय निराधारची माझी महिला वनवन भटकते, तिच्या दरवाजी जाऊन शासन आलेलं आहे। तुम्हाला गरज पडत असेल काँग्रेस राष्ट्रवादी वाले आहोत, तुम्ही भी या, तुमचाही पगार चालू करायला आम्ही सगळे तयार आहोत। बाप ने नहीं देखी गोधड़ी और सपने में आ गई खाट। कहीं 5-50 लोग काले झेंडे दाखवत होते, अरे हा धंदा तर आमचा आहे, झेंडे दाखवायचा तुमचा धंदा नहीं है, हा मूळ धंदा आमचा आहे भाजप शिवसेनेवाल्यांचा। त्यामुळे झेंडे कसे दाखवायचे पहिले आमच्यापासून शिकून घ्या। झेंड्याचा दांडा खाली असतो का वरती असतो हे सुद्धा तुम्हाला अजून माहित नाही। त्यामुळे यांची रतडी आली आहे, आयरानी भाषा सांगली असली जीववारी गी यसने आपा जीववारी जायले जीववर, कारण की हे काम झाल्यानंतर त्यांच्याकरता आम्ही कोणतंच काम शिल्लक ठेवलेलं नाही आहे। दुसरी महत्त्वाची मागणी, मला खात्री आहे आपण दोघोजण जय युरूची जोडी, मी म्हटलो होतो गब्बर सिंगला तुम्ही लंब घातलं हे मला माहित आहे, त्यामुळे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हे 5 जिल्ह्याचं आयुक्त कार्यालय, पण आम्हाला इथून नाशिकला जायचं असेल तर 250-300 किलोमीटर जावं लागते। आमची हात जोडून विनंती आहे, सगळ्या 11-च्या 11 आमदार आणि दोघं खासदारांनी आम्ही मागणी केली आहे की जळगाव धुळे आणि नंदुरबार याच्याकरता जळगावचं आयुक्त कार्यालय आपण घोषित करावं, ही नम्र विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। मला खात्री आहे आपण सकाळी 12 वाजेपासून इथं आलेले आहात, आज तुम्ही आल्यामुळे पावसाची सुरुवात झालेली आहे। देव बाप्पाला आणि जसं आपण सांगतो की एक लोटा जल और सब समस्या का हल, बराबर त्या पद्धतीनं तुम्ही दोघं जणांनी आमच्या समस्यांची हल करावी। शासन आपल्या द्वारीच्या माध्यमातून बांधकाम खात्याचंही कार्यालय सी कार्यालय हे नाशिकला आहे, ते सुद्धा जळगाव धुळे आणि नंदुरबार करता जर वेगळं करण्यात आलं तर आमच्या जळगाव जिल्ह्याला त्याचा फायदा होऊ शकेल, आणि मला खात्री आहे की दोघं दिलदार माणसं आहे आणि ते आपलं ऐकल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही जोड्यात टाळ्या वाजाल तेव्हा ते देतील, काही घ्यायचं असेल तर टाळी जोरात वाजावी लागते। त्यामुळे मला खात्री आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये घोषणा करतील, या ठिकाणी ते आपल्या जिल्ह्यामध्ये आले जास्त काही घेणार नाही, यामध्ये आले त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। साहेब या सगळ्या महिला आलेल्या आहेत, सगळ्या खेड्यातून आलेल्या माझ्या गटांच्या महिला आहेत, देवेंद्र भाऊ तुम्ही 13 जण झाले आतापर्यंत लगेच, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असा काही कार्यक्रम आखला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, या कार्यक्रमामध्ये आमच्या बचत गटांच्या महिलांना सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं जो लाभ होणार आहे त्याची सुद्धा घोषणा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश, धन्यवाद।